सप्टेंबर महिन्यात जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं होत्याचं नव्हतं झालं. देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी त्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देणं आवश्यक असून प्रशासनाकडून केवळ नदीकाठच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र पूर्णा, पालम व गंगाखेड तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत द्यावी यासाठी आज राष्ट्रीय समाज पक्ष आणि आमदार रत्नाकर कुट्टे मित्रमंडळाच्या वतीनं आज धरणं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आमदार डॉक्टर रत्नाकरराव कुट्टे यांच्यासह माधवराव गायकवाड, नारायण दुधाटे, गणेश घोरपडे, विजय शिंदे, असद खान पठाण, दत्तराव घोरपडे, बाबासाहेब एंगडे, विनोद किरडे, गजानन भस्के, तायरखान पठाण, भगवान शिरसकर आदींनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा होत्या त्या व्यथा पण त्यांनी ऐकून घेतल्या. तेव्हा साहेबांच्या मनात असं आलं की साहेब आता मतदारसंघातली परिस्थिती फार गंभीर होत चालली. साहेबांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि साहेबांना विनंती केली, साहेब तुम्ही येऊन बघा की परिस्थिती एवढी भयानक आहे की इथं शेतकरी आज नागवला गेला, पूर्ण सोयाबीन गेला, कापूस गेला, हायब्रिड गेली, ज्वारी गेली आणि अशा परिस्थितीमध्ये आधार देणं गरज आहे, पंचनामे देण्याची गरज आहे. मुंडे साहेब आमदार होते, त्यावेळेस शिवसेनेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेस मुंडे साहेबांनी चिखलामध्ये दौरा केलेला 2006 मी माझ्या आयुष्यातला पहिल्यांदा पाहिला आणि दुसऱ्यांदा दौरा बघितला आपल्या आमदार गुट्टे साहेबांनी. 2 तासाच्या आज चिखलामध्ये सारखा पाऊस चालू होता तरी पण ते शेतकऱ्याच्या बांधावर गेले, शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले, पिकाची पाहणी केली आणि तिथूनच कलेक्टर साहेबांना सांगितलं, साहेब आता पर्याय नाही, तुम्ही आमच्या तालुक्याला येऊन भेट द्यावं लागेल, मतदारसंघात यावंच लागेल. तेव्हा कलेक्टर साहेबांना सांगितलं, बरं ठीक आहे मी उद्या ज्याला येतो. तेव्हा साहेबांनी पुन्हा आमच्या तालुक्यामध्येच रावराजूर भागामध्ये स्वतः कलेक्टर साहेबाला घेऊन, तहसीलदार साहेबाला घेऊन, डिप्टी कलेक्टरला घेऊन पाहणी केली. तर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची त्यांना भरपाई देणं गरजेचं असून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपण भर पावसात दौरा केला. या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मिळून दिल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नसल्याच्या प्रतिक्रिया आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिल्यात. काही गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत. मागच्या वेळेस आपण पूर्णपणेचा दौरा केला, त्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 30-35 गावाला आपण भेटी दिल्या आणि भेटी देऊन किती नुकसान झालंय हे आपण पाहिलं. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली, पेरणीला शेतकऱ्याला दुबारा पेरणी करावं लागली. दुबारा पेरणी केल्याच्यानंतर शेतकऱ्यांना चांगलं पीक आलं. चांगलं पीक आल्याच्यानंतर शेतकऱ्यानं खात घातलं, खुरपिलं, निंदलं, खोळपिलं, सगळं केलं. शेतकऱ्याच्या खिशातून त्या पिकासाठी 100% जेवढा खर्च व्हायला पाहिजे होता तेवढा खर्च झाला. जास्तीत जास्त आम्हाला लेखी देऊन टाका काय म्हणतात. पण ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला काढून तोंडाशी आलेला घास होता, शेतकऱ्याला जो काढायचा होता त्याला, त्यावेळेस नेमकं आपल्यावर म्हणजे अतिवृष्टी झाली, निसर्ग आपल्यावर कोपला आणि निसर्गाने आपल्यावर अतिवृष्टी करून आपल्या हातातोंडाला देश म्हणजे घास आलेला तो आपल्या फिरवून घेतला. खरं पाहिलं म्हणजे शासनाने बघायला पाहिजे होतं किंवा फक्त नदीकाठचे किंवा ओढ्याकाठचे किंवा गोदावरीच्या काठचे फक्त पंचनामे न करता इतरही ठिकाणी सगळे पंचनामे सरसगट करायला पाहिजे होते. आपला कुठं जेल झाली आपण जेलमध्ये जाऊ, आपला वाटल ते आपल्यावर गुन्हे दाखल झाले आपल्यावर गुन्हे दाखल होऊ द्या, काही हरकत नाही. आपण जे व्हायचं ते असेल होईल, पण इथं जर पंचनामे आपला एक आपण त्यांना वेळ देऊ, आपण एक 8-10 दिवस 15 दिवसाचा वेळ देऊ, आपण काही वेळ द्यायचा आणि त्या वेळेत जर यांनी सरसगट जर पंचनामे जर नाही केले तर आपण या आपल्या मतदारसंघामध्ये कुठल्याही मंत्र्याला आपण फिरू द्यायचं नाही. आणि मला सरकारला या निमित्ताने एक विनंती करायची आहे, सरकारला आमच्या मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्याला विनंती करायची आहे की आपण या शेतकऱ्याला सरसगट 50,000 रुपये एक आपण नुकसान भरपाई म्हणून जाहीर करावी आणि सरसगट पंचनामे करावे. आणि तुम्हाला जर वाटत असेल किंवा हे नुकसान झालेलं नाही आपण एखादी आपली टीम पाठवावी आणि त्या टीमला आपलं संरक्षण करायला सांगावं आणि खरंच जर झालेलं असेल तर आम्हाला द्या. आम्ही खोटं बोलण्यापैकी नाही आहेत, आमचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पत्रात थोडं ते पडलेलं आहे ते आमचं कोणी घेणारही नाही. लोक आहेत आणि एवढ्याच लोकांमध्ये हा धरणे आंदोलन होत आहे. पण मी आज जर लोकांनी सांगितलं असतं तर इथं 2,000 लोक 3,000 लोक दिसले असते. पण आम्हाला तसं आधीच करायचं नाही, आम्हाला एक सरकारला सांगायचं आहे की बाबा आम्ही तुम्हाला सांगतो आहे, आम्ही आमची व्यथा सांगतो की व्यथा आम्ही तुमची आहे, तुम्ही आमची या व्यथा ऐकून घ्या. आणि आम्हाला आमच्या जे मागणे आहे हेक्टरी आम्हाला 50,000 रुपये मिळालं पाहिजे नुकसान भरपाई. पशुधन आहे आमचं, पशुधन जर नुकसान झालेलं आहे ते वाढलं आहे त्याचा पंचनामा झालेला आहे, पंचनामा करायला लावलेला आहे आणि पोस्टमार्टम करायला लावलेला आहे.
त्याला जे काय तुम्हाला मदत करता येईल ती मदत करा. बाकी पारव्याला ढगफुटी झाली, तिथं मागासवर्गीय लोकांचे पूर्ण घर वाहून गेलेले, त्यांचं भांडे भाषण वाहून गेलेले, त्यांना काही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. असे अनेक ठिकाणी जे जे झाले तिथं तिथं पंचनाम्याचं नुकसान भरपाई मिळाली पण ते तसं उतारा दिसत नाही म्हणून आज आपण रस्त्यावर उतरावं लागतं. आपण वाट बघू. आणखीनही मी सांगतो तुम्हाला, आपण जर सरकारनं आताही जर सर्व जर सगळं पंचनामे जर केले तर चांगलं होईल माझ्या मते. आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही. पण जर एकदा कदाचित जर सरकारनं जर पंचनामे जर नाही केले सरसगट, तर आपणाला मात्र नक्की मग रस्त्यावर उतरावं लागेल. आणि रस्त्यावर असं उतरायचं की एक दिवसाचा मोर्चा नाही काढायचा आपला. जोपर्यंत आपल्या मागणी मान्य होत नाही, जोपर्यंत आपला मागण्या मान्य होऊन नुकसान भरपाईसाठी पंचनामे करत नाही सरसगट, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.